नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। प्रकरण मुरजा येथील निलगाई शिकारीचे। मागील 5 दिवसांपूर्वी तालुक्यातील मुरजा शेतशिवारात विद्युत करंट लावून निलगाईची शिकार केल्याची घटना उघडकीस आली होती। या घटनेत स्थानिक वनविभागाने गुन्हा नोंद करून तपासादरम्यान 2 आरोपींना अटक केली होती। दरम्यान घटनेतील अटक दोन्ही आरोपींना न्यायालयाने 12 नोव्हेंबरपर्यंत 3 दिवसांची वनकोठडी सुनावली होती। संबंधितांना 12 नोव्हेंबर रोजी पवनी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी संबंधितांची जामीन नामंजूर करीत त्या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। प्राप्त माहितीनुसार गत 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मुरजा शेतशिवारात वसंत ठलाल नामक शेतकऱ्याच्या शेतात विद्युत करंट लावून निलगाईची शिकार केल्याची गोपनीय माहिती स्थानिक वनविभागाला देण्यात आली होती। त्यानुसार वनविभागातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचून जवळपास 100 ते 110 किलो निलगाईचे मांस जप्त केले। वन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचत असल्याची माहिती शिकाऱ्यांना होताच शिकारी कापलेले मांस घटनास्थळी सोडून घटनास्थळावरून पसार झाले होते। दरम्यान स्थानिक वनविभागाने निलगाईच्या शिकार प्रकरणी गुन्हा नोंद करून तपासादरम्यान मुरजा येथील मोरेश्वर गोंधळे वय 27 वर्ष व सुरेश आंबेडारे वय 40 वर्ष या 2 व्यक्तींना संशयाच्या आधारावर ताब्यात घेत विचारपूस सुरू केली। संशयाच्या आधारावर ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींनी शिकार केल्याची कबुली दिल्याने वनविभागाने दोन्ही आरोपींना अटक करून या प्रकरणाचा पुढील तपासाकरिता 10 नोव्हेंबर रोजी वनकोठडीची मागणी करीत आरोपींना न्यायालयात हजर केले। दरम्यान न्यायालयाने दोन्ही आरोपींना 12 नोव्हेंबरपर्यंत 3 दिवसांची वनकोठडी सुनावली असल्याची माहिती देण्यात आली होती। दरम्यान 12 नोव्हेंबर रोजी घटनेतील दोन्ही आरोपींना पवनी न्यायालयात हजर केले असता तेथील न्यायाधीशांनी आरोपितांची जामीन नामंजूर करून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यानुसार संबंधित आरोपितांची रवानगी भंडारा येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास जिल्हा उपवनसंरक्षक SB भलावी व सहायक वनसंरक्षक RP राठोड यांच्या मार्गदर्शनात लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित व ST मेंढे करीत आहेत। पत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र